ट्रस्ट मनात आणलं तर काय काय करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपला दगडूशेठ हलवाई ट्रस्ट आहे, ज्यामुळे पुण्याचं नाव सर्वतोमुखी झालेलं आहेच, पण त्याची कीर्तीसुद्धा केवळ पुण्या मुंबईतच नाही महाराष्ट्रात आणि भारतभर पसरलेली आहे. अशा ट्रस्टनी तुम्हाला एखाद्या कार्यक्रमासाठी बोलवलं तर तुम्ही नाही म्हणण्याचा काही प्रश्नच नसतो, कारण ट्रस्टचं आमंत्रण म्हणजे प्रत्यक्ष बाप्पांनी येऊन जा असं सांगितलं आहे असंच मी मानते. आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे डॉक्टर डोळ्यांची मी पेशंट आहे, जर मी आज आले नसते तर पुढच्या औषधाचा माझा काहीतरी प्रॉब्लेम झाला असता कदाचित, त्यामुळे आज येणं मला भागच होतं आणि मी अत्यंत मनापासून आणि खूप प्रेमाने खूप बाप्पाची एक भक्त म्हणून आणि तुम्हा सगळ्यांची भेट घेण्याची एक अपूर्व संधी म्हणून इथे आले. कोणतंही देवस्थान म्हटलं की अनेक लोकांच्या मनात अनेक प्रश्नचिन्ह असतात, पण त्या सगळ्या प्रश्नचिन्हांना एक उद्गार चिन्ह काढून ज्यांनी उत्तर दिलेलं आहे अशा या ट्रस्टसाठी कधीही काहीही करायची आमची मनापासूनची तयारी असते. आणि विशेषतः हे आरोग्य शिबिर हे इतकं विशेष आहे की ती 125व्या वर्षाच्या निमित्ताने चाललेलं आहे आणि आपण आता बघितलं कितीतरी डॉक्टर्सनी याच्यामध्ये विनामूल्य सेवा आपल्याला ऑफर केलेली आहे आणि पुणेकरांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा ही बाप्पाजी आपल्यावर असलेली कृपादृष्टी आहे असं समजावं आणि त्याचा लाभ आपल्याप्रमाणे इतर गरजूंनासुद्धा करून देण्यासाठी प्रयत्न करावा असं मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यांच्या आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये मी आज महेश बाबासाहेब सोपेकर तालुका मंडणे रत्नागिरी जिल्ह्यातून आरोग्य शिबिर हे जे काय आयोजित केलेलं आलेलं आहे इथं मी माझे आरोग्य तपासणी करण्यासाठी आलेलो आहे. अतिशय योग्य पद्धतीने आरोग्य तपासणी चालू आहे आणि मी याबाबतीत खूप समाधानी आहे. आज तपासणी केली माझ्या शरीराची, डॉक्टरांचा खूप चांगला रिस्पॉन्स मला भेटलेला आहे. सर मी निर्मल जगदाळे, मी नाशिकच्या पुढे धुळे जिल्हा आहे तेथून मी आलेलो आहे. तर काल मी पुण्यात फिरत असताना मला कळालं श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुण्यातर्फे 125 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने तर्फे महोत्सवी वर्ष साजरं केलं जात आहे. त्यानिमित्ताने इथे होमिओपॅथिक चिकित्सेचे चिकित्सा उपचार पद्धतीचे जे शिबिर ठेवलेलं आहे त्याबाबतीत मला माहिती मिळाली, त्यामुळे मी येथे आलो आणि या शिबिरामध्ये सर्व नामवंत डॉक्टर आलेले आहेत त्यांच्याकडून मला मार्गदर्शनही मिळालं, होमिओपॅथिक उपचाराविषयी माहिती मिळाली आणि माझे जे काही समस्या होत्या त्याचं निराकरण येथे झालेलं आहे, त्यामुळे मला खूप छान वाटत आहे. आणि या सर्व शिबिर आयोजित केल्याबद्दल ट्रस्टचे मी खूप धन्यवाद देऊ इच्छितो आणि ट्रस्टचा मी आभारी आहे की त्यांनी मला अशी सेवा उपलब्ध करून दिली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टनी 125 वर्ष पूर्ण झाली या प्रित्यर्थ एक अप्रतिम कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि या आयोजनामध्ये आज आरोग्य शिबिराचं होमिओपॅथिक आरोग्य शिबिराचं उद्घाटन करण्यासाठी मला इथे येण्याचा योग आलेला आहे. डॉक्टर संजीव डोळे यांच्या पुढाकारांनी आज हे शिबिर इथे होतं आहे आणि अनेक लोक याचा लाभ आज दिवसभर घेणार आहेत, अनेक पेशंट्सवर मोफत उपचार केले जाणार आहेत आणि या अप्रतिम उपक्रमाला माझ्या मनापासून शुभेच्छा. कोणताही ट्रस्ट म्हटला की त्याच्याविषयी अनेक वादविवाद असतात, पण कोणताही वादविवाद नसलेला आणि सगळ्यांना अतिशय आदर ज्या ट्रस्टबद्दल वाटतो असा दगडूशेठ हलवाई ट्रस्ट आहे. त्यांच्यामार्फत समाजासाठी जे काम केलं जातं त्या कामाचा आम्हा सर्व पुणेकरांना अतिशय अभिमान आहे, त्यामुळे कधीही या ट्रस्टचं कोणतंही बोलावणं आलं तरी आम्हाला इथे यायला नेहमीच आनंद होतो. देवसेवेपासून मानवसेवेपर्यंत जी अप्रतिम वाटचाल दगडूशेठ हलवाई ट्रस्टची चालू आहे त्याबद्दल सर्व पुणेकरांना खूप 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 समाधान वाटतं.
या ट्रस्टची ख्याती केवळ पुण्यात नाही, केवळ मुंबईत नाही, महाराष्ट्रात नाही, तर देशात सर्वदूर पोहोचलेली आहे. तशीच ती जगापर्यंत पोहोचेल याच्याबद्दल मला अजिबात शंका वाटत नाही. ट्रस्टला, ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, डॉक्टर डोळ्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. जय गणेश.